नमस्कार, आज या व्हिडिओमध्ये आपण आपल्या घरामध्ये जे मच्छरांचं प्रमाण वाढलेलं असतं किंवा मच्छर झाल्यामुळे आपली झोप होत नाही, विविध प्रकारच्या आजारांना म्हणजे मलेरिया, डेंग्यू यासारखे आजार जे मच्छरांमुळेच होत असतात किंवा हत्ती रोग असतो, असे अनेक आजार मच्छरांमुळे जे होत असतात त्यांना आपण नाहक बळी पडत असतो आणि आपल्याला दवाखान्यामध्ये खूप असा खर्च देखील करावा लागत असतो. मित्रांनो, जनरली घरामध्ये मच्छर झाल्यानंतर आपण बाजारात मिळणारे विविध मॉस्किटो कॉइल्स असतात, लिक्विड असतात, पण तुम्हाला माहीत आहे का की त्याच्यावर इशारा देखील दिलेला असतो की लहान मुलांसाठी हे घातक आहे किंवा हे एक प्रकारचं विष असून त्याचा धोका उद्भवू शकतो. तर अशा प्रकारचे साईड इफेक्ट त्यांचे असतात. पण आज या व्हिडिओमध्ये मी असा एक उपाय सांगणार आहे की तो उपाय करायला देखील सोपा आहे आणि याचे दुसरे फायदे असे आहेत की तुमची जी झोप आहे ती झोप देखील तुम्हाला शांत लागणार आहे, दिवसभराचं जे टेन्शन आहे ते देखील या उपायाने दूर होणार आहे. चला तर मित्रांनो, काय आहे तो उपाय, कसा करायचा, कधी करायचा, त्यासाठी कोणत्या साहित्याची गरज आहे, ही संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेऊयात. मित्रांनो, व्हिडिओमध्ये तुम्हाला काही पानं दिसत असतील, बऱ्याच जणांनी ही पानं ओळखलीही असतील, तरीही या पानांचं नाव आहे मित्रांनो तेजपान, किंवा त्याला हिंदीमध्ये तेजपाल असं देखील म्हणत असतात. याचे तसे अनेक असे आयुर्वेदिक फायदे असतात, पण याचा फायदा आपण आज आपल्या घरातील जे मच्छर असतात ते दूर करण्यासाठी करून घेणार आहोत. चला तर मित्रांनो, करायचं काय आपल्याला ते आपण जाणून घेऊया. जर तुमची रूम लहान असेल तर तुम्ही 2 ते 3 पानांचा वापर करू शकतात, किंवा मग घर पूर्ण मोठं असेल तर तुम्ही 7 ते 8 पानं, 10 पानांचा देखील तुम्ही वापर करू शकता. तर अशा पद्धतीने रूम जर छोटी असेल तर त्या रूमसाठी आपण 3 पानांचा वापर करायचा आहे. एक प्लेट आपल्याला घ्यायची आहे, त्यासाठी तुम्ही कढई देखील किंवा एखादं मातीचं भांडं देखील वापरू शकतात. तर मित्रांनो, करायचं काय आपल्याला, अशा पद्धतीने 3 ते 4 पानं घेऊन आपल्याला ती पेटवायची आहेत. अशा पद्धतीने आपण ती पेटूयात. पेटल्यामुळे जो धूर निघतोय मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल तो जो धूर आहे तो धूर सर्व याच्यामध्ये रूम मध्ये पसरू द्यायचा आहे, पूर्णपणे पेटू द्यायचं आहे. आणि हे जे पेटलेलं धूर आहे किंवा ही प्लेट उचलून देखील तुम्ही त्या ठिकाणी ठेवू शकतात. अशा पद्धतीने जो धूर निघालेला आहे तो धूर तुम्ही अशा हाताने कोपऱ्यांमध्ये वगैरे ठेवू शकतात. अशा पद्धतीने ही पानांचा जो धूर निघालेला आहे हा धूर तुमचे घरामध्ये जे मच्छर झालेले आहेत याच्यामुळे ते मच्छर दूर होऊन जातील. ही प्लेट ठेवताना एका कोपऱ्यात तुम्ही ठेवायची आहे. एक फक्त 2 मिनिटाचं काम आहे मित्रांनो हे. एकदा पेटलं की ते लगेच विजूनही जातं, फक्त जो धूर आहे तो सर्वीकडे जाईल. तुम्ही हा उपाय करत असताना आपल्या रूमच्या ज्या खिडक्या असतात, दरवाजे असतात, ते ओपन ठेवायचे आहेत, जेणेकरून या धुराच्या वासाने ते मच्छर दूर होऊन जातील आणि पुन्हा ते मच्छर तुमच्या रूममध्ये येणार नाहीत. तर अतिशय साधा, सोपा आणि तेवढाच गुणकारी उपाय आहे मित्रांनो हा. ह्या पानांच्या ज्या धुरामुळे एक रूममध्ये असा सुगंध पसरतो, त्या सुगंधामुळे आपल्याला गाढ झोप येते, शिवाय दिवसभराचं जे टेन्शन आहे ते देखील दूर होऊन जातो. आणि ही जी पानं आहेत मित्रांनो ही आपल्याला बाजारामध्ये सहज उपलब्ध होऊन जातात. अशा पद्धतीने ती बाजारामध्ये सहज आपल्याला उपलब्ध होऊन जातात. जर तुमच्या घरामध्ये खूप सारे मच्छर असतील तर तुम्ही दिवसाआड किंवा दररोज जरी हा उपाय केलात तरी खूपच फायदा होईल.